अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी। स्वच्छ सर्वेक्षणात राज्य पातळीवरच नाही तर देशपातळीवर पाचगणी महाबळेश्वरचा गौरव करण्यात आला। मात्र आता पाचगणी महाबळेश्वरकरांनाच या गोष्टीचा विसर पडत चालला आहे का असा प्रश्न समोर येतोय। आणि याला कारण ठरतंय पाचगणी शहराच्या जोड रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेलं कचऱ्याचं साम्राज्य। नागरिकांनी आपल्या शहराचा व शहराला मिळालेल्या पुरस्काराचा मान ठेवावा आणि कचरामुक्त रस्ते परिसर याबाबत दक्ष व्हावे असे आवाहन पर्यावरणप्रेमी नितीन भिलारे यांनी केले आहे। आपण पाहूयात याच संदर्भात आमचे प्रतिनिधी लहू चव्हाण यांनी घेतलेला सविस्तर आढावा व पर्यावरणप्रेमी नितीन भिलारे यांच्याशी साधलेला संवाद। पाचगणी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांकडून जो प्रवेश व प्रदूषण कर घेतला जातो या पैशातून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या दोन्ही गिरीस्थानांना अबाधित राखण्यासाठी पालिकांनी यावर तोडगा काढून पुढाकार घ्यावा अशी मागणी सध्या पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे। पाचगणी महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे स्वच्छ झाली, स्वच्छ सर्वेक्षणात वाखाणली गेली, परंतु आता पालिका हद्दीबाहेर पाचगणी शहराच्या जोड रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य आणि अस्वच्छतेचा अंधार पसरत चालला आहे। याबाबत वेळीच दक्ष व्हावे असे आवाहन पर्यावरणप्रेमी नितीन भिलारे यांनी केले आहे। शहरालगतच्या गावातील हॉटेल रेस्टॉरंट यांचा कचरा, प्लास्टिक, खरकटे रात्रीच्या अंधारात रस्त्याकडेला फेकून कशाही प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे। मोटारसायकल्सवर वाहनधारक शहराबाहेर जाताना रस्त्याकडील नाल्यात घरातील कचरा टाकतात, आसपासच्या गावातील नागरिक घरातील कचरा रस्त्याकडेला फेकून देतात, त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरते आहे। पर्यटकांना हे दृश्य दिसत असल्याने स्वच्छ सर्वेक्षणात नावलौकिक मिळवलेल्या पाचगणीची प्रतिमा खराब होत आहे। पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर अंजुमन हायस्कूल ते भिलार वॉटरफॉल या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सध्या कचऱ्याचे साम्राज्य वाढते आहे, त्यामुळे मुख्य रस्त्याचे विद्रुपीकरण होत असून प्रवाशांना नाकाला रुमाल धरून प्रवास करावा लागतो आहे। कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्याचबरोबर पांगारी गावाकडे जाणारा रस्ता हा मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे। या रस्त्यावर असणारे निसर्ग सौंदर्य स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालणारे आहे, परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाझुडपाच्या आडोशाला मद्यपी राजरोस मद्यपान करून प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, बाटल्या व अन्य पदार्थ अस्तावस्त असं टाकून देत आहेत। हे चित्र बदलणे नागरिकांच्या हाती आहे। त्यांनी पाचगणीकरांसोबतच स्वतःला स्वच्छतेच्या सवयी लावून घ्याव्यात असेही पर्यावरणप्रेमी भिलारे यांनी म्हटले आहे। या परिसरामध्ये आजूबाजूला बरेचसे बंगले आहेत, बऱ्याच जणांचा निवास आहे, इथे धाबे आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, कदाचित त्या लोकांचाच बराचसा कचरा या परिसरात पडताना दिसत आहे। बरं, याची जबाबदारी घ्यायची कोणी? स्थानिक प्रशासनाने, स्थानिक नागरिकांनी की पर्यटकांनी? सर्वसामान्यांनी, सर्व नागरिकांनी, इतर संस्थांनी आणि स्थानिक प्रशासनांनी एकत्र येऊन यावर एक कठोर अशी अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे। आपल्या विभागातील अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा यूट्यूब सर्च लिस्टमध्ये सर्वात टॉपवर सर्च होणारा चॅनल संकल्प न्यूज।